नमस्कार, पुणेकर माझामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। शिवराज्य अभिषेक दिनानिमित्त सर्व भारतीयांना शिवराज्य अभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शिवराज्य अभिषेक दिन रिक्षा चालकांना आर्थिक मदत करून साजरा करण्यात आला। श्री शिवराय नागरी सहकारी पतसंस्था यांच्या वतीने येरवडा भागातील 500 रिक्षा चालकांना रिक्षामध्ये पेट्रोल डिझेल गॅस भरण्यासाठी आर्थिक मदत करण्यात आली। लॉकडाऊनमुळे रिक्षा चालकांना मदत करून शिवराज्य अभिषेक दिन साजरा करण्यात आला। या भागातील नागरिकांची कोरोनाच्या काळात अविरतपणे सेवा करणारे डॉक्टर शीतल गोडके यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि डॉक्टर गोडके यांना कोरोना योद्धा असा सन्मान देण्यात आला। यावेळी मान्य अरुण वाघमारे संस्थापक अध्यक्ष, मान्य राहुल राजगुरू प्रमुख वक्ता, मान्य डॉक्टर शीतल गोडके, वसंत बराटे, वृषाली यशवंत वाघमारे, राजाराम देवकर, इकबाल सय्यद, सुहास राजगुरू, शंकर राठोड, दीपक जक्कल, दिनकर मोहिते, प्रकाश बर्गे, यास्मिन नासिर खान, नम्रता जाधव, दीपाली थारे आदि मान्यवर उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराज की जय। सर्वप्रथम शिवराज्य अभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। जगामध्ये आपल्या भारत देशामध्ये पुणे शहरामध्ये येरवडा परिसरामध्ये फार मोठं कोविडचं सावट फार मोठ्या प्रमाणामध्ये पडलेलं असतानासुद्धा शिवराय नागरी पतसंस्था शिवाजी मंडळ यांच्या वतीने गेली 8 वर्षापासून शिवराज्य अभिषेक दिन हा मोठ्या प्रमाणावरती आम्ही दरवर्षी साजरा करतो। पण यावर्षी कोविडचं सावट असल्यामुळं हा सोहळा छोट्या प्रमाणामध्ये या ठिकाणी साजरा करण्यात आला। या कोविडच्या आजारामुळं अनेक लोक भयभीत झालेले आहेत आणि गेली 3 महिने लॉकडाऊनचा सामना आपले पुणे शहरातील नागरिक करत आहेत। या लॉकडाऊनमुळं अनेक छोटे व्यावसायिक ज्यांची हातावर पोट आहेत अशी मोलमजुरी करणारे असंघटित कामगार यांचं खऱ्या अर्थानं फार मोठं संकट उभं राहिलेलं आहे। कारण त्यांच्याकडे असलेली पूंजी ही आज संपून गेलेली आहे। म्हणून हे येरवडा परिसरातील जे रिक्षा चालक आहे यांना त्यांच्या रिक्षा पुन्हा सुरू करून देण्यासाठी त्यांना पुन्हा त्यांच्या पायावरती उभं करण्यासाठी त्यांना त्यांच्या रिक्षामध्ये इंधन भरून देण्यासाठी थेट आर्थिक मदत देण्याचा निर्णय शिवराय नागरी पतसंस्थेचे सर्व संचालक यांनी घेतलेला आहे। कार्यक्रम घेण्याचा उद्देश आहे की आज 3 महिने झाले लॉकडाऊनमुळं रिक्षा बंद आहे। त्या रिक्षाच्याकडं आता कुठल्याही पद्धतीचे पैसा हा त्यांच्या खिशामध्ये शिल्लकच राहिलेला नाही। त्यामुळं आम्हाला असं वाटलं की या रिक्षावाल्यांना पुन्हा त्यांच्या रिक्षा चालू करायची असेल तर त्यांना थेट आर्थिक मदत देण्याची गरज आहे। कारण अनेक सेवाभावी संस्थांनी वस्तीमध्ये जाऊन अन्नधान्याची मदत केलेलीच आहे, परंतु हे जी मदत दिल्यानंतर तो रिक्षा ड्रायव्हर कमीत कमी 1000 रुपये तरी दररोज कमवू शकतो आणि इथून भविष्य काळामध्ये त्याचा उदरनिर्वाह त्याच्यातून चालू शकणार आहे। मी डॉक्टर शीतल गोडके, नवी खडकी येरवड्यामध्ये माझं क्लिनिक गेल्या 33 वर्षापासून चालवत आहे आणि गेल्या 3 महिन्यापासून सातत्याने माझ्या क्लिनिकमध्ये मी पेशंट्स तपासत आहे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करत आहे। आज शिवराया पतपेढी याचे अध्यक्ष श्री अरुणराव वाघमारे आणि इतर माननीय सभासद यांनी या ठिकाणी माझा कोरोना योद्धा म्हणून सत्कार केला, त्याबद्दल मी फार आभारी आहे। आता थोडंसं आजाराबद्दल बोलायचं तर आपला येरवडा प्रभाग क्रमांक 6 हा हाय अलर्ट रेड झोन
मायक्रो कंटेनमेंट एरिया असा घोषित झालेला आहे, त्यामुळे आपल्या इथे कोरोनाचे पेशंट्स खूप जास्त आहेत. पण सर्वांना माझं एक असं सांगणं आहे की ह्या आजाराला अजिबात घाबरून जायचं कारण नाही. आता काळजी कोणी घ्यायची आहे की तर ज्यांना ब्लड प्रेशर आहे, डायबिटीस आहे, हृदयाचा आजार आहे, किडनीचा आजार आहे, फुफ्फुसाचा आजार आहे, अशा पेशंट आणि ज्यांचं वय साधारण 60-65 वर आहे, वृद्ध आहेत, यांना जास्त काळजी घ्यायची आहे. पण इथे मी थोडक्यात असं सांगतो की मास्क घालणे, दुसरी गोष्ट सॅनिटायझरचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंग 5 फुटाचं ठेवणे, गर्दी न करणे, आणि काही महत्त्वाच्या कामाने जरी आपण घराबाहेर निघालो तर परत घरात जायच्या वेळेस अगोदर पाणी आणि साबणाने कोपऱ्यापर्यंत स्वच्छ हात धुणे, पाय धुणे आणि मगच मास्क काढणे आणि स्वतःची या प्रकारे काळजी घेणे, सॅनिटायझर वापरणे आणि जे आपल्या घरात वृद्ध मंडळी आहेत, आजारी मंडळी आहेत, त्यांच्यापासून पण सोशल डिस्टन्सिंग ठेवणे हे महत्त्वाचं आहे. तर घाबरायचं नाही आहे पण त्याचबरोबर काळजी पण घ्यायची आहे, हा खरा संदेश आहे. शिवछत्रपतींचा राज्याभिषेक सोहळ्याचा खरं तर वर्धापन दिन आणि या दिनानिमित्त किंवा या दिनाचे औचित्य साधून श्री शिवराया नागरी पतपेढी यांनी जो कार्यक्रम आज सादर केला आहे तो खरंच समाजाला, त्या कार्यक्रमातून समाजाने खूप काही शिकण्यासारखं आहे. तो कार्यक्रम समाजाला एक बोधप्रद ठरावा असा आहे की जे काय आपल्याकडं हातावर पोट भरणारे रिक्षाचालक आहेत किंवा हातावर पोट भरणारे इतर जी लोकं आहेत आणि त्यातल्या त्यात खास ही वाहतूक करणारे रिक्षाचालक असतील, टेम्पोचालक असतील, त्यांना एक साधारण थोडी आर्थिक मदत की त्यांनी आता सोमवारपासून जे अनलॉकडाऊन सेकंड सुरू होणार आहे त्यावेळेस त्यांचे जे रोजचे व्यवहार पूर्ण होतील त्यांनी आपल्या रिक्षामध्ये कमीत कमी एक इंधन भरून आपल्या रोजीरोटीचा प्रश्न मिटवावा. हा उपक्रम खरंच म्हणजे खचितच हा घेण्यासारखा आहे. शिवराया नागरी पतपेढीचे अध्यक्ष, संस्थापकाध्यक्ष अरुणभाऊ महादेव वाघमारे ही दरवर्षी म्हणजे गेल्या 7 वर्षापासून तर मीच ह्या कार्यक्रमाला असतो, वक्ता म्हणून असतो. हा कार्यक्रम ते आणि त्यांची पतपेढी आणि इतर मित्रमंडळी एक चांगल्या प्रकारे हा सादर करतात आणि आपल्याला संघर्षशिवाय पर्याय नाही आहे. म्हणजे ह्या साथीमधनं आपण हेच शिकलो की जसं आहे तसं की जीवन हे पुढं गेलंच पाहिजे. अनेक महान विभूती या भारतामध्ये झाल्या की ज्यांनी आपलं आयुष्य आपल्या कर्तव्य तत्परतेसाठी आणि राजधर्मासाठी वेचलं. उदाहरण म्हणजे सावित्रीबाई फुले, की त्या काळामध्ये प्लेगचा प्रसार पुण्यामध्ये वाढला होता, त्या प्लेगमध्ये एका 2.5 वर्षाच्या मुलाला त्यांनी पाठकुळीवर घेतलं, दवाखान्यामध्ये आणलं आणि प्लेगची लागण झालेलं ते मूल पुढे वाचलं. पण सावित्रीबाईंना आपला जीव गमवावा लागला, पण त्यांनी आपल्या पतीने अनुष्ठिलेलं जे काय समाजकार्य होतं ते त्यांनी कधी नजरेआड होऊ दिलं नाही, ते त्या कार्यासाठीच जगले. अशा जगामध्ये अनेक महान विभूती आहेत की त्यामुळे अशी कुठली साथ येवो काय येवो, वैद्यकीय क्षेत्र त्याच्यावरती काम करल, सरकार आपल्या तऱ्हेने काम करल, समाजाला आपल्या तऱ्हेने काम केलंच पाहिजे आणि याच्यातून तरुण झालंच पाहिजे. या शिवराज्याभिषेक सोहळ्या दिनानिमित्त मी येरवड्यातली तमाम बंधू भगिनींना शुभेच्छा देतो आणि एका संघर्षमय जीवनाची सुरुवात करण्यासाठी शुभेच्छा देतो की शेवटी यातून खचितच आपला विजय होणार आहे. आणि हा कार्यक्रम साजरा करून मला बोलायला संधी दिली म्हणून मी शिवराया नागरी पतपेढीचे अध्यक्ष अरुणभाऊ वाघमारे आणि पतपेढीच्या इतर सहकाऱ्यांचे मनापासून स्वागत करतो, आभार प्रकट करतो. माझ्या येरवडा गावच्या राजगुरू कुटुंबातर्फे, आमच्या समस्त गावकरी मंडळी ट्रस्ट येरवडातर्फे आणि आमच्या इतर मित्रमंडळीतर्फे मी पुनश्च एकदा आभार प्रकट करून माझे शब्द थांबवतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय.